महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरजी मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून महामानवास अभिवादन केलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरजी मागासवर्गीय सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, फौजदार चावडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे यांची उपस्थिती होती. मनोगत व्यक्त करताना प्रमुख मान्यवरांनी आरजी सेवाभावी संस्थेच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामधील समरस असा समाज निर्माण करत असताना, त्या पावलावर पावल ठेवून चालत असताना, असं एकमेव उदाहरण आहे त्याच्यामध्ये जात धर्म वर्ण वेश कशालाही स्थान नसतं, आणि तो म्हणजे रक्तदान. रक्ताला मनुष्य सोडून दुसरं कोणतीही ओळख नाही. ते कोणाचं आहे, ते कोणत्या वर्णाचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, कोणत्या जातीचं आहे, ते आपण सांगू शकत नाही किंवा ते आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाही. असं रक्तदानाचं चांगलं कार्य वर्षानुवर्ष आरजी बहुउद्देश सामाजिक संस्थेच्या वतीने हाती घेतलं जातं. संस्थेचे पिंटू ढावरे यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करीत कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती दिली. आरजी मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजित केलं आहे. रक्तदान शिबिराचं रक्तदात्याने 263 रक्तदानाचं टार्गेट आहे, आणि हा टार्गेट पूर्ण आम्ही 5 वाजेपर्यंत करणार आहे. तरी आपण या रक्तदानास उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्व प्रमुख पाहुण्याचं धन्यवाद देतो. यावेळी बिभीषण लोंढे, अनमोल गोडसे, राहुल शेळके, सल्लागार दादा चंदन शिवे गायकवाड आदींची उपस्थिती होती.